नवी मुंबईत उधळलेल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, नाहीतर विधानसभेला तुमच्यावर गुलाल रुसेल. जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. चौथीत असतानाच सिगारेट प्यायचो, सासवडमधील विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात विजय शिवतार यांचं वादग्रस्त वक्तव्य. राज्याचा पुढचा मुख्यमंत्री सांगलीचाच, पण काँग्रेसचा असेल विश्वजित कदमांचा मोठा दावा, तर विश्वजित कदमांच्या वक्तव्यानं मावियात बिघाडीची शक्यता. मराठा समाजानं सरकारचा बदला घेतला आणि मी खासदार झालो, खासदार विशाल पाटलांनी सांगितलं विजयाचं गुपित. उद्यापासून संसदेचं अधिवेशन होणार सुरू, पंतप्रधान मोदी आणि कॅबिनेट मंत्री खासदार म्हणून शपथ घेणार. विधानसभेत महायुतीचं सरकार येणार, श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केला विश्वास. मवियाकडून फेक नरेटिव्ह पसरवून लोकांची दिशाभूल, श्रीकांत शिंदेंचा मवियावर हल्ला. पुण्यात मायावतींचे पुतणे राजकीय उत्तराधिकारी आकाश आनंद हे बसपाचे सुप्रीमो होणार. पालघरमध्ये उद्या ओबीसी समाजाचं लाक्षणिक उपोषण, लक्ष्मण हाकेंना पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय उपोषण. तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातही कर्जमाफी करा, शेतकरी नेते अजित नवलेंची मागणी. बोगस ओबीसी आरक्षणाची चौकशी झाली पाहिजे, आबासाहेब पाटलांची मागणी. नितीन गडकरी अमरावती दौऱ्यावर, अमरावतीचं आराध्य दैवत अंबादेवी एकविरा देवीचं घेतलं सपत्निक दर्शन. पुण्यात झळकले शरद पवारांचे बॅनर, सरकार बदलायचं अशा आशयाचे बॅनर पदाधिकाऱ्यांनी डेक्कन परिसरात लावले बॅनर. सामना करण्याबाहेर राणे समर्थकांकडून बॅनरबाजी, सकाळच्या भोंग्याला पुरून उरणारा वाघ अशा आशयाचे बॅनर. छत्रपती संभाजीनगर पाणी पुरवठा योजनेचे मंत्री अतुल सावेंकडून पाहणी, अधिकारी आणि कंत्राटदारांना सावेंनी धरलं धारेवर. धाराशिवमध्ये जरांग्यांची 10 जुलैला शांतता रॅली होणार, मोठ्या संख्येने मराठा बांधव नियोजन बैठकीसाठी उपस्थित. आमदार संदीप क्षीरसागर यांना ओबीसींचा विरोध, बीडमधील हिंगणी खुर्दमध्ये संदीप क्षीरसागरांना रोखलं. अंबरनाथ सेंट ग्लोबेन कंपनीतील कामगारांचं आंदोलन मागे, 300 कामगारांना कोणतेही कारण नसताना काढलं कामावर. गुजरातमध्ये नीटच्या फेरपरीक्षेला विरोध, राजकोटमधील विद्यार्थ्यांनी केलं आंदोलन, परीक्षा पुन्हा घेण्याच्या निर्णयाला विद्यार्थ्यांचा विरोध. नांदेडमध्ये भागातील जामगे परिसरात अतिवृष्टी, अतिवृष्टीमुळे रस्ता जवळपास 150 फूट खचला, रस्ता खचल्याने दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी बंद. मुंबई ट्रॅफिक पोलिसांना कारची धडक, नरिमन पॉइंट परिसरातील घटना, पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णालयात केलं दाखल. चिखलदरा धुक्यात हरवलं, पर्यटकांची तुफान गर्दी. मालेगावमध्ये सप्तशृंगी गडासह 31 गावांना दरड कोसळण्याचा धोका, जिल्हा प्रशासनाकडून संभाव्य धोकादायक गावांची यादी जाहीर. अलिबाग तालुक्यातील लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.